हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही प्रश्न पाहणार आहोत जे बोर्ड परीक्षा 2024 नक्कीच एक्झाममध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे क्वेश्चन्स नीट करायचे आहेत आणि याच्यामध्ये जे टॉपिक्स मी तुम्हाला स्किप करायला सांगणार आहे ते तुम्ही बिंदास स्किप करू शकता आणि यातलेच प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेला येणार आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो ॲनिमल क्लासिफिकेशन हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर प्युअरली कॅरेक्टरिस्टिक्स बेस्ड आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा हा जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे किंवा कॅन यू रिकॉलचा पार्ट आहे, याच्यामधले कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे हा जो फ्लोचार्ट पाहायला मिळतो हा पूर्णतः तुमच्या प्रिव्हियस स्टँडर्ड्सवरती आधारित आहे. सो हा तुम्हाला कसा फील करायला येऊ शकतो, आला तर जास्तीत जास्त 2 marks येणार आहे, त्याच्यावरती येणार नाही, हे तुम्हाला डायग्राम्स दिले जाणार नाहीत. मग तुम्हाला कसं दिलं जाईल, तर या ठिकाणी तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 4 blanks असणार आहेत. आता इथे 6 आहेत पण तुमच्या 6 की 7 आहेत, पण तुमच्या पेपरमध्ये जर हा क्वेश्चन आला तर मॅक्सिमम ह्याला फक्त 4 blanks असणार आहेत आणि हा प्रश्न 2 marks विचारला जाईल. कसा विचारला जाईल, तर या ठिकाणी तुम्हाला ब्लँक्स असतील, इथे कुठेतरी ब्लँक्स असतील आणि असं करून तुम्हाला फक्त हा चार्ट फिल करायचा असेल. वरती हेडिंग दिलं असेल क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि मग तुम्हाला हा चार्ट फिल करायचा असेल. महत्त्वाचं म्हणजे कुठलेही डायग्राम्स तुम्हाला दिले जाणार नाहीत. सो तुम्हाला इथे जे काही लिहायचं ते मनाने आणि बरोबर लिहायचं आहे. ठीक आहे, कारण इथे डायग्राम्स दिल्यामुळे तुम्हाला लिहायला मदत होते, बट पेपरमध्ये मात्र असे डायग्राम्स नाही दिले जाणार. हा पार्ट तुम्ही पूर्णतः स्किप करू शकता, याच्यामधलं काहीही नाही केलं तरी पण चालणार आहे. हिस्ट्री जी आहे ती पण तुम्ही पूर्णतः स्किप करू शकता, हे पण नाही केली, अरे एक मिनिट, हे पण नाही केली तरी पण चालणार आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट असं तुम्ही पूर्ण हिस्ट्री जी आहे तर ती स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. कोणतेही 4 benefits करायचे आहेत. आलाच क्वेश्चन एवढा महत्त्वाचा नाही आहे, पण आला तर मॅक्स टू मॅक्स 2 marks येतो, त्यापेक्षा जास्त मार्कांना येणार नाही. सो तुम्हाला फक्त 4 points करायचे आहेत, कोणतेही इझी तुम्ही 4 points इथे करू शकता. याला कुठलंही असं नाही की तुम्ही कोणते केले पाहिजेत, कोणतेही 4 points तुम्ही करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्रेडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता याच्या आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉर्डेटा आणि नॉन कॉर्डेटा किंवा कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्सचा डिफरन्स करायचा आहे. हा खूपदा पेपरमध्ये आलेला आहे. 4 points आहेत आणि तुम्हाला पण 4 points करायचे आहेत. फक्त डिफरन्स बिटवीन लिहिताना आपण असं जे लिहितो ना, म्हणजे कॉलम्स करून लिहितो, लेफ्ट कॉलममध्ये अर्ध आणि राईट कॉलममध्ये अर्ध, तसं लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्सचाही डायग्राम हवा तर तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे नोटोकॉड म्हणजे काय, हे पण तुम्ही स्किप करू शकता, हे फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळावी यासाठी आहे. ही अर्थात नावं तुम्हाला लक्षात ठेवावीच लागतील कारण पूर्ण चॅप्टरच ॲनिमल क्लासिफिकेशन आहे. सो प्रत्येक फाईलाचं नाव आणि इवन क्लासेसचं नाव पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ट्राय करा की तुम्ही हा टेबल लक्षात ठेवा. हा टेबल तुम्हाला लिहायला वगैरे नाही विचारला जाणार, पूर्ण करा पूर्ण करा कसल्या कसल्याच नाही विचारला जाणार. हा फक्त तुम्हाला तुमच्या रेफरन्ससाठी लक्षात ठेवायचं आहे, कारण आपण इथून पुढे जे काही या चॅप्टरमध्ये पाहू ते सगळं फायलम क्लासेस यांच्यावरतीच रिलेट यांच्याशीच निगडीत असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते आलंच पाहिजे. सो त्यासाठी हा टेबल आहे आणि हा तुमच्यासाठी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा पूर्ण टेबल लक्षात ठेवायचा आहे. मित्रांनो, तुम्ही आता 10th आहात, प्रिलिम्स जवळ आलेले आहेत आणि बोर्ड एक्झाम जवळ आलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सॉल्ड पेपर्स हवे असतील किंवा पेपर्सची प्रॅक्टिस करायची असेल, मग त्यासाठी कोणतं बुक रेफर करायचं, तर माझ्याकडे हे जे ओसवाल पब्लिकेशनचं बुक आहे ते पण तुम्ही ट्राय करू शकता. या बुकमध्ये लास्ट इयरचे सॉल्ड पेपर्स आहेत, त्यासोबतच एक्स्ट्रा सॅम्पल पेपर्स आहेत आणि मुख्य म्हणजे एकाच बुकमध्ये तुम्हाला हिंदी, संस्कृत, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, मराठी आणि इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, त्यासोबतच सायन्सचे सगळे चॅप्टर्स पाहायला मिळणार आहेत. पार्ट 1 पार्ट 2 सगळे चॅप्टर्स म्हणजेच फुल पेपर पाहायला मिळणार आहे. सो बुक नक्की चेकआउट करा. पेपर्समध्ये जे काही आन्सर्स तुम्ही लिहिणे एक्सपेक्टेड आहे, ज्या पद्धतीने लिहिणे एक्सपेक्टेड आहे, ते सगळे आन्सर्स लिहून दिलेले आहेत. सो ते नक्की फॉलो करा. प्रत्येक पेपर हा सॉल्व करून दिला आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की पेपर कसा लिहिला गेला पाहिजे. सो पेपर पूर्णतः बोर्ड परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे विचारले जातात त्याप्रमाणेच आहे. सो ह्या बुक्सची लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील, नक्की चेकआउट करा. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तुम्ही हवं तर स्किप करू शकता. नेक्स्ट आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये काय करायचं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त ग्रेड कोणता आहे आणि त्याचं एक्झाम्पल, एवढंच, दोनच मुद्दे करायचे आहेत. बघा, ग्रेड कोणता आहे आणि एक्झाम्पल, सिमिलरली इथे कोणतं ग्रेड आहे आणि एक्झाम्पल, फक्त एवढंच करायचं आहे, एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. आणि इवन तुम्हाला एवढं पण, म्हणजे एवढं डिफिकल्ट वाटत असेल किंवा एवढं पण करायचं नसेल, तर हा टेबल फक्त करायच्यामध्ये सगळं इन्क्ल्युडेड आहे. ग्रेड कुठला आहे, कोणत्या फायलमसाठी तो ग्रेड आहे, हे सगळ्याच्या सगळं या ठिकाणी इन्क्ल्युडेड आहे. ठीक आहे, सो ते तुम्हाला जर त्या पॅरेग्राफ्समधून शोध
करून लिहायचं नसेल तर हा चार्ट त्यांच्यासाठी बेस्ट आहे. याच्यामध्ये सगळं सांगितलं की सेल्युलर ग्रेड्समध्ये काय काय येतं आणि कोणते फायलम्स येतात, टिश्यू ऑर्गनमध्ये कोणते कोणते बॉडी सिमेट्री आहे, कोण बॉडी कॅव्हिटी कोणत्या प्रकारची आहे आणि कोणते फायलम्स त्याच्यामध्ये बिलॉंग करतात, हे पूर्ण इथे ही सगळे जे काही पानं आहेत या सगळ्या पानांचा सार तुम्हाला या टेबलमध्ये पाहायला मिळणार आहे. सो तुम्हाला जर वेळ नाही आहे तर फक्त हा टेबल लक्षात ठेवा आहे असं लक्षात ठेवा, बाकी तुम्ही मग ही पानं स्किप करू शकता. पण वेळ असेल तर एकदा या पानांमधून गो थ्रू करा, कारण याच्यामधून क्वेश्चन कसे येतात ते मी तुम्हाला सांगते. हे डायग्राम्स नाही केले तरी पण चालतील, हे डायग्राम्स तुम्हाला एक्झाममध्ये नाही विचारले जात, ठीक आहे. याच्यामधला अजून एक तिसरा जो टाईप आहे तर तो लक्षात ठेवायचा आहे, ऑर्गन टिश्यू ऑर्गन ग्रेडवाला, आणि याचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे बॉडी सिमेट्री. हे डायग्राम तुम्ही स्किप करू शकता, हे सगळं स्किप करू शकता. नेक्स्ट आहे बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाते, बॉडी सिमेट्रीचे टाईप्स. सो तुम्हाला फक्त एवढाच पॅरेग्राफ करायचा आहे विथ एक्झाम्पल, हे नाही केलं काहीतरी पण चालणार आहे, ठीक आहे. डायग्राम्स तुमच्यावरती आहे, तुम्हाला तुमच्या मर्जीने जर काढावेसे वाटले तर काढू शकता, अदरवाईज यू कॅन स्किप. जम लेअर्सवरती कुठल्याही प्रकारचं डिफाईन करा काही विचारलं जात नाही, सो तुम्ही हे स्किप करू शकता. पण तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की जम लेअर्स दोन प्रकारचे आहेत, डिप्लो आणि ट्रिप्लो, आणि कोण डिप्लो आणि कोण ट्रिप्लो आहे याचे एक्झाम्पल्स करायचे आहेत. बाकी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा पॅरेग्राफ स्किप करू शकता, फक्त एक्झाम्पल्स करायचे आहेत. बॉडी कॅव्हिटीमध्ये डिरेक्टली इथे दिलेलं आहे बॉडी कॅव्हिटी कुठल्या फायलममध्ये कशी पाहायला मिळते. सो इथून केलं तरी पण चालेल हे पूर्ण रीड करण्यापेक्षा, कारण ह्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न नाही विचारले जात. जे काही प्रश्न विचारले जातात ते सिमेट्रीवरतीच विचारले जातात, सो ते मी तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. बॉडी सेगमेंटेशन फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा कोणामध्ये पाहायला मिळतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फायलम पोरीफेरा. सो ॲज यू ऑल नो की प्रत्येक फायलमवरती कधी ना कधीतरी प्रश्न विचारलाच गेलेला आहे. मग अशा कंडिशनमध्ये प्रत्येक फायलमवरचं काय काय लक्षात ठेवायचं आणि काय काय तुम्ही स्किप करू शकता, कुठले पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत आणि कोणते तुम्ही स्किप करू शकता, हे जर तुम्हाला कळलं तर हा चॅप्टर लक्षात ठेवायला अजून उपयोगी पडेल. सो एवढ्या सगळ्या पॉईंट्सपैकी तुम्हाला फक्त आणि फक्त चारच पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत, कारण कॅरेक्टरिस्टिक्स जेव्हा किंवा प्रॉपर्टीज जेव्हा लिहायला येतात तेव्हा फक्त दोन मार्कांसाठी येतात. सो ओके, त्या कंडिशनमध्ये एवढे 8 च्या 8 पॉईंट्स लक्षात ठेवण्यासाठी काहीच गरज नाही आहे, तुम्हाला फक्त कोणतेही चार लक्षात ठेवायचे आहेत. पण कोणते चार ते मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे त्या फायलमचं जे काही नाव असेल ते कशामुळे पडलं, हे ज्या पॉईंटमध्ये दिलं आहे तो पॉईंट पहिल्यांदा आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, यांच्या बॉडीवरती पोर्स आहेत म्हणून यांना आपण पोरीफेरा म्हणतो, हा पॉईंट पहिल्यांदा आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, नेक्स्ट आहे निडारिया, यांना आपण निडारिया का म्हणतो, तर त्याचा जो काही पॉईंट आहे तर तो सगळ्यात पहिल्यांदा आला पाहिजे. का तर यांच्यावरती निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स प्रेझेंट आहेत अराउंड द माउथ, पहिल्यांदा नाही आला तरी पण कुठेतरी तो पॉईंट आला पाहिजे. आता प्रत्येक वेळेस पहिल्यांदा लिहिणं शक्य नसतं, कारण आधी काही बेसिक इन्फॉर्मेशन पण लिहावी लागते की त्यांचा हॅबिटेट काय आहे, ते डिप्लोप्लास्टिक आहे की ट्रिप्लोप्लास्टिक आहे, ही थोडी बेसिक इन्फॉर्मेशन आधी लिहावी लागेल. पण ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी पहिला पॉईंट, त्याचं नाव, ते का पडलं, हे तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे. दुसरा पॉईंट नेहमी प्रत्येक वेळेस हेच करा, हवं तर तुम्ही एक कॉलम किंवा एक छान बुक घ्या, त्याच्यामध्ये असे कॉलम्स बनवा, ठीक आहे. हा जो पहिला कॉलम असणार आहे, दुसरा, तिसरा, चौथा, चार तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे. पहिल्या कॉलममध्ये त्याचं ते नेम का पडलं, दुसऱ्या कॉलममध्ये त्याचा हॅबिटेट काय आहे, आणि त्यासोबतच ते त्याची सिमेट्री काय आहे, ठीक आहे, सिमेट्री लक्षात ठेवा. दुसऱ्या कॉलममध्ये त्याचं बॉडी कॅव्हिटी कशी आहे, बॉडी कॅव्हिटीचा प्रकार काय आहे, आणि त्यासोबतच जम लेअरचा प्रकार काय आहे, आणि चौथं याच्यामध्ये एक्स्ट्रा कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे त्याचं, ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक फीचर, ठीक आहे. सो हे चार पॉईंट्स तुम्हाला करायचे आहेत. मग इथे लिहा पहिला पॉईंट पोरीफेरा, पोरीफेराचं नाव का पडलं हे तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्ये पाहायला मिळते. त्याचं हॅबिटेट काय आहे तर ते ॲक्वॅटिक आहेत, सिमेट्रिक कसे आहे तर ते एसिमेट्रिक आहेत, सिलोममध्ये प्रेझेंट आहे की नाही तर सिलोम ॲबसेंट आहे म्हणजे एसिलोमेट झाले, जर्म लेअर्स पण डिप्लोप्लास्टिक आहे, आणि कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे तर यांच्यामध्ये कॉलर सेल्स प्रेझेंट आहेत, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्याचा कॉलम तयार करायचा आहे. आणि तुम्हाला जर शेअर करावा असं वाटला तर माझा ईमेल आय डी आहे, मला शेअर करू शकता, जेणेकरून इतर मुलांना पण त्याचा फायदा होईल, ठीक आहे. सो इट्स ऑल अबाउट युअर क्रेडिट, सो तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळणार आहेच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पहिला आणि दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचे. तिसरा पॉईंट, एसिमेट्रिकल बॉडी आहे का, यासाठी स्पेशल कॅरेक्टर इथे ऑलरेडी सांगितलेलं आहे, ते म्हणजे यांच्यामध्ये कॉलर सेल्स प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहे, हे तुम्ही हवं तर स्किप करू शकता, हे तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता, कारण हे पण स्पेशल कॅरेक्टर आहे. पण एक लिहिलं तरी पण चालेल, नो इश्यूज, ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे झाले तुमचे चार कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट आहे, पॉसिबल असेल तर रिप्रोडक्शनबद्दल पण इन्फॉर्मेशन लिहा, जर तुम्हाला आठवलं तर ठीक आहे, नाही आठवलं तर मिनिमम तुम्हाला चार लिहायचे, मॅक्सिमम अर्थात किती पण लिहू शकता. आणि अर्थात कुठलंही एक एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून त्या उत्तराच्या शेवटी तुम्हाला एक्झाम्पल पण देता येईल. डायग्राममध्ये ही थोडीशी डायग्राम करा, ही तुम्हाला ड्रॉ करायला अजिबात येत नाही, ही डायग्राम तुम्हाला आयडेंटिफाय करायला येईल. असं येईल की आयडेंटिफाय द फायलम ऑफ द गिवन ॲनिमल किंवा द गिवन ऑर्गॅनिझम,
हे आयडेंटिफाय करायला एक मार्क आणि राईट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट फायलम. मग अशा केसमध्ये ते कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला एक मार्क. मग त्या केसमध्ये तुम्हाला फक्त चार कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत. एक मार्क आला काय, दोन मार्क आला काय, तुम्हाला चारच कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत आणि ह्याचं नाव आयडेंटिफाय करायला एक मार्क असणार, ठीक आहे. सिमिलरली तुम्हाला हे ऑर्गॅनिझम दिलं जाईल किंवा हे दिलं जाईल, हे शक्यतो तुम्हाला नाही देणार. रिझन असं आहे की पेपर ब्लॅक अँड व्हाईट आहे, सो जेवढी मोठी डायग्राम असेल आणि जेवढी क्लिअर डायग्राम असेल ती तुम्हाला एक्झामला येणार आहे. सो एकतर हे येऊ शकतं, हे अगेन आयडेंटिफाय करा कोणत्या फायलममध्ये आहे आणि मग कॅरेक्टरिस्टिक्स लिहा. आता कॅरेक्टरिस्टिक्स लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा हे मेरीन आहेत की कसे आहेत, यांचं बॉडी सिमेट्रिकल आहे, एसिमेट्रिकल आहे जशी पण असेल तशी, डिप्लोइड की ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्यांच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर काय आहे आणि यांना ते नाव का पडलं, ठीक आहे. सो हे दोन तुम्ही सेपरेट पण पॉईंट्स करून लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स कोणते, हे एक दोन जे तुम्हाला आवडतील. बाथ स्पॉन्ज कॅन्सल करा. नेक्स्ट आहे प्लॅटीहेल्मिंथस. प्लॅटीहेल्मिंथसमध्ये पहिला पॉईंट आहेच की हे नाव त्याला का पडलं, हे ॲनिमल्सचं हॅबिटेट काय आहे, बॉडी सिमेट्रिकल आहे की एसिमेट्रिकल आहे, स्लोमेट आहे की एसिलोमेट आहे, ट्रिप्लोप्लास्टिक आहे की डिप्लोप्लास्टिक आहे, आणि नेक्स्ट आहे यांचं रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन एक्सेप्शनल आहे, इफ यू वॉन्ट यू कॅन राईट, बट ट्राय करा की तुम्ही लिहाल, नाही आठवलं तर इट्स ओके, ठीक आहे. सो पहिले चार पॉईंट्स तुम्ही लिहा आहात, याच्यामध्ये डायग्राम्स नाही आहेत एक्झामला, सो यू कॅन स्किप. कोणतंही एखादं एक्झाम्पल मात्र तुम्हाला करावं लागेल, यू कॅन स्किप धिस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एश्कलमेंथस. एश्कलमेंथसमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे याला एश्कलमेंथसचं नाव का पडलं, दुसरी गोष्ट अगेन हॅबिटेट काय आहे आणि याचं हॅबिटेट काय आहे, ठीक आहे, आणि बॉडी सिमेट्रिकल आहे की एसिमेट्रिकल आहे जे काही असेल ते दुसऱ्या पॉईंटमध्ये, किंवा तुम्ही बॉडीचा सिमेट्रिकल एसिमेट्रिकलचा पॉईंट तिसरा पण टाकू शकता. सो पहिला पॉईंट तसं ते नाव का पडलं, दुसरा पॉईंट आहे की ते कसं आहे म्हणजे हॅबिटेट कसं आहे, तिसरा पॉईंट ते सिलोमेट आहे, एसिलोमेट आहे किंवा सिमेट्रिकल आहे, एसिमेट्रिकल आहे जे कुठलं असेल ते, आणि चौथा पॉईंट ट्रिप्लोप्लास्टिक आहे, डिप्लोप्लास्टिक आहे जे काही असेल ते. आता याचं जे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे तर त्याची बॉडी नॉन, हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, त्याची बॉडी नॉन सेगमेंटेड आहे आणि त्याच्या बॉडीच्या वरती टफ असे क्युटिकल प्रेझेंट आहे. सो चार पॉईंट्स झालेत. इफ पॉसिबल रिप्रोडक्शनबद्दल लिहा, नाही तर लिहिलं तरी पण चालेल, पण ट्राय करा की तुम्ही रिप्रोडक्शनचा पॉईंट पण इन्क्लूड कराल. आणि एक्झाम्पल्स कोणतंही एक लिहू शकता किंवा दोन लिहू शकता. तुम्हाला हा डायग्राम मात्र विचारला जातो एक्झाममध्ये नेमिंग करायला, ठीक आहे. ड्रॉ नाही, ड्रॉ तुम्हाला काहीच करायला शक्यतो नाही विचारलं जाणार. खूप कमी डायग्राम्स आहेत जे ॲक्च्युली ड्रॉ करायला विचारले जातात, पण असे खूप सारे डायग्राम्स आहेत जे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये येऊ शकतात, राईट. सो बेसिकली तुम्हाला हा जो डायग्राम आहे तर तो करायचा आहे. हे तुम्ही स्किप करू शकता, अर्थात तुम्ही नाहीच करणार आहात ते. नेक्स्ट आहे ॲनेलिडा. ॲनेलिडामध्ये अगेन पहिला पॉईंट तसं ते नाव का पडलं, तर हे रिंग लाईक आहेत त्याच्यामुळे त्याला आपण ॲनेलिड्स म्हणतो. आता ते दिलं आहे का, दिलं असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही मेटामेरिकली सिगमेंटेड आणि सिलेंड्रिकल लॉन्ग हे लिहू शकता. नेक्स्ट आहे हॅबिटेट कसं आहे आणि ते सिमेट्रिकल आहे की एसिमेट्रिकल आहे. नेक्स्ट आहे बॉडी कॅव्हिटी कशी आहे आणि ते ट्रिप्लोप्लास्टिक आहे की डिप्लोप्लास्टिक आहे. सो इथपर्यंत चार पॉईंट्स होत आहेत. इफ यू वॉन्ट तुम्ही लोकोमोशनचा पॉईंट पण ॲड करू शकता. आणि पाचवा आहे स्पेशल कॅरेक्टर, याच्या बॉडीच्या वरती एक क्युटिकल प्रेझेंट आहे, ठीक आहे. एक्झाम्पल कोणतंही करायचं आहे याच्यामध्ये शक्यतो तुम्हाला अर्थवर्म आयडेंटिफाय करायला दिला जातो, जो की तुम्हाला आयडेंटिफाय करून त्याचं फायलमचं नाव लिहायचं आहे आणि आफ्टर दॅट त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचं आहे. नेक्स्ट आहे अर्थ्रोपोडा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अर्थ्रोपोडाला अर्थ्रोपोडा काय म्हणतात, दुसरं हे एक स्पेशल फायलम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला लिहावं लागेल. नेक्स्ट आहे हॅबिटेट काय आहे, सिमेट्रिकल आहे की एसिमेट्रिकल आहे, हे तुम्हाला पाठ झालं असेल, ठीक आहे. नेक्स्ट आहे कोणतेही दोन एक्झाम्पल्स. आता याच्यामध्ये आयडेंटिफाय करायला आलं तर बटरफ्लाय आणि कॉक्रोच, बाकी हे दोघं तर नाही येणार, हे दोघंच येतील आयडेंटिफाय करण्यासाठी. नेक्स्ट आहे मोलस्कामध्ये ऑक्टोपस येतो, बाकी हे दोन्ही तर नाही आहेत, ठीक आहे. ड्रॉ करायला नाही येणार ऑक्टोपस, तुम्हाला ड्रॉ करून दिलं जाईल. तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की हे कोणत्या फायलममध्ये आहे आणि मग त्या फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. पहिली गोष्ट मोलस्काला मोलस्का नाव का पडलं, दुसरी गोष्ट याच्याबद्दल एक स्पेशल काहीतरी गोष्ट. नेक्स्ट आहे हॅबिटेट काय आहे, सिमेट्रिकल आहे की एसिमेट्रिकल आहे, डिप्लोइड की ट्रिप्लोप्लास्टिक आहे, सिलोमेट कसं आहे म्हणजे कसलं बॉडी सिलोम प्रेझेंट आहे, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर, तुम्हाला पाहायला मिळते की याची बॉडी तीन पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. जरी तुम्ही हे पॉईंट नाही लिहिलात तरी पण चालू शकतो. डिरेक्टली रिप्रोडक्शनमध्ये सेक्शुअल आहे की सेक्शुअल नाही सांगितलं यांनी फक्त सांगितलं आहे की यांची बॉडी युनिसेक्शुअल आहे. सो युनिसेक्शुअल लिहा. एक्झाम्पल्समध्ये कोणतंही एखादं दुसरं एक्झाम्पल लिहू शकता. नेक्स्ट आहे इकॅनोडर्माटा. याच्यामध्ये जर आयडेंटिफाय करायला आलंच तर स्टारफिश आयडेंटिफाय करायला येतं, बाकी कुठलं नाही येणार. याच्यामध्ये अगेन कोणतेही चार पॉईंट जे तुम्हाला इझी वाटते, जे तुम्हाला असे वाटतात की मी लिहू शकते. फॉर एक्झाम्पल रिप्रोडक्शन युनिसेक्शुअल आहे, ॲबिलिटी टू रिजनरेशन हे खूप इझी आहे. फक्त कोणता पॉईंट स्किप करू नका, तर पहिला पॉईंट आणि जो या ठिकाणी तुम्हाला पाचवा पॉईंट पाहायला मिळतो आहे हा शक्यतो स्किप करूच नका, कारण पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे की याला हे नाव का पडलं आणि पाचव्या पॉईंटला त्याच्या स्पाइन्सबद्दल सांगितले.
ठीक आहे. आणि बाकी तुम्ही हे दोन तर झाले पहिला आणि पाचवा, बाकी अजून दोन कुठलेही घेऊ शकता जे तुम्हाला इझी वाटतील ते. ठीक आहे, नेक्स्ट आहे हेमिकॉर्डाटा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याला आपण हेमिकॉर्डाटा का म्हणतो हे लिहायचं आहे. मग तुम्ही याला हे तुम्ही नाही लिहिलं तरी पण चालेल, इफ यू डोंट रिमेंबर तर मग लिहू नका, हॅबिटेट लिहा. आता याच्यामध्ये जास्त काय डिप्लो टिप्लो नाही दिलं आहे, तर एखादं कुठलंही अजून एक पॉईंट आणि असं करून चार पॉईंट्स लिहा. हा डायग्राम जो आहे तो ड्रॉ करायला नाही आहेत, याच्यामध्ये काही तुम्हाला मिस्टेक्स दिल्या जातील. फॉर एक्झाम्पल प्रोबोस्किस इथं दिलं जाईल, ट्रंक इथे दिलं जाईल, कुठे पण काय पण दिलं जाईल, आणि तुम्हाला ते प्रॉपर करून ड्रॉ करायचे, प्रॉपर करायची आहे म्हणजे करेक्ट करायची आहे तिला, आणि मग ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, हे नाही येणार, सेरेको ग्लासेस विसरून जा. ठीक आहे, बायलॅनो ग्लासेस जे आहे ते कनेक्टिंग क्लिंक आहे, हे तुम्हाला एम सी क्यूजमध्ये येऊ शकतं. नेक्स्ट आहे फायलम कॉर्डाटा. कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्सच्या डिफरन्समध्ये आपण ऑलरेडी कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेत, सो आता तुम्ही हे स्किप केले तरी पण चालतील. नेक्स्ट आहे कॉर्डाटा काही सब फायलममध्ये डिवाइड केलं जातं. फॉर एक्झाम्पल पहिला आहे युरोकॉर्डाटा. कोणतेही चार एक्झाम्पल्स जे तुम्हाला पचतील, रुचतील, वाटतील करावेसे असे कोणतेही चार एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत, आय मीन चार पॉईंट्स घ्यायचे आहेत, आणि मग कुठलंही एखादं एक्झाम्पल. ह्याच्यापैकी काहीच तुम्हाला आयडेंटिफाय करा, ड्रॉ करा असं येणार नाही, सो तुम्ही डायग्राम स्किप करू शकता. नेक्स्ट आहे सेफेलोकॉर्डाटा. केवडूचे चार पॉईंट्स आहेत. आय नो की प्रत्येक काहीतरी फायलमचं काहीतरी वेगळं कॅरेक्टरिस्टिक आहे आणि ते लक्षात ठेवायला खूप अवघड जाणार आहे, पण तुम्हाला मी ज्या पद्धतीने चार्ट बनवायला सांगितले त्या पद्धतीने थोडेसे एफर्ट्स घेतले तर हा चॅप्टर खूप इझी आहे आणि अच्छा म्हणजे आरामात पाठ होईल. तुम्ही जर 11th 12th सायन्स घेणार असाल तर पुन्हा तुम्हाला हा चॅप्टर 11th येणार आहे, सो आत्ताच नीट करा. 11th अजून थोडासा डीप जाईल, सो बेस्ट आहे की बेसिक्स आत्ताच व्यवस्थित करा जर तुम्ही सायन्स घेणार असाल 11th 12th, जेणेकरून तुम्हाला परत परत सेम अभ्यास करावा नाही लागणार. सो बेस्ट आहे आत्ताच व्यवस्थित करा आणि ट्राय करा की तुम्ही चार ॲटलिस्ट चार कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येक फायलमचे लक्षात ठेवू शकाल. आणि डायग्राम जे आहे तर ते कुठले करायचे ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. जर तुम्ही हे चार्टच्या फॉर्ममध्ये ड्रॉ केलं तर मी तुम्हाला गॅरंटी देते या चॅप्टरमधला तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे, एम्फिओक्सिसची डायग्राम ड्रॉ करायला येते, त्याच्यामुळेही करायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फायलम वर्टेब्रेटा. वर्टेब्रेटाचे कोणतेही चार एक्झाम्पल्स जे तुम्हाला पाहिजे ते. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला नाही विचारले जाणार, आयडेंटिफाय करायला मात्र विचारले जाईल. क्लासिफिकेशन कसं लिहायचं आहे, किंगडम लिहायचं, त्याच्यानंतर सब किंगडम असेल तर नाही आहे, तुम्हाला सब किंगडम नाही आहे, 11th आहे सब किंगडम, सो किंगडम फक्त लिहायचं आहे. त्याच्यानंतर लिहायचं आहे कॉर्डाटा आहे की युरिकॉर्डाटा आहे, सो दॅट इज कॉर्डाटा आहे की नॉन कॉर्डाटा आहे, सो दॅट इज की तुमचं फायलम कुठलं आहे. नेक्स्ट आहे सब फायलम कुठलं आहे आणि त्याच्यामध्ये क्लास कुठला आहे, सो असं तुम्हाला क्लासिफिकेशन जर विचारलं तर लिहायचं आहे. नेक्स्ट आहे पायसीस. कुठले पण चार इझी एक्झाम्पल्स तुम्हाला हे जे आहे हे ड्रॉ करायला येऊ शकतं, कारण फिश सगळ्यांना ड्रॉ करता येतो, फक्त एवढंच की पार्टची नावं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ॲम्फिबिया. ॲज युज्युअल सगळ्यात पहिल्यांदा ॲम्फिबिया का म्हणतात हे तुम्हाला सांगायचं आहे, आणि आफ्टर दॅट नेक्स्ट फ्रॉगची डायग्राम नाही येणार, सो टेन्शन घेऊ नका, फ्रॉगची डायग्राम तुम्ही आरामात स्किप करू शकता. यातले कोणतेही चार कॅरेक्टरिस्टिक्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स जे तुम्हाला हवे आहेत खूप सारे तिथे, कुठले पण चार घेऊ शकता. इवन तुम्ही पहिला नाही घेतला तरी पण चालेल, एक्झामिनर हे नाही ठरवू शकत की तुमच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे. एक्झामिनरला तुम्ही बरोबर लिहिलं ना, मग ते कुठलेही चार पॉईंट्स असो पण ते कॅरेक्टरला म्हणजे त्या ॲनिमलला सूट होत आहेत ना, किंवा ते त्या ॲनिमल्सचे आहेत ना, त्या फायलमचे आहेत ना, तर मग ठीक आहे तुम्ही लहान लिहिला आहे पॉईंट की मोठा लिहिला आहे याला इम्पॉर्टन्स नाही आहे. तुम्ही पॉईंट्स लिहिले आहेत ना चार पण ते सुटेबल आहेत ना, मग ठीक आहे. ठीक आहे, चलो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रॅप्टेलिया. अगेन रॅप्टेलियामध्ये तुम्हाला ड्रॉ करायला काहीच नाही येणार, स्किप करू शकता. यातले कोणतेही चार जे तुम्हाला इझी वाटत आहेत आणि एक एक्झाम्पल, हे पण तुम्हाला ड्रॉ करायला नाही येणार, स्किप करू शकता. कोणतेही चार जे तुम्हाला इझी वाटत आहेत ते आणि एक्झाम्पल. अगेन मॅमेलियामध्ये पण ड्रॉ करायला नाही येणार कोणतेही चार कॅरेक्टरिस्टिक्स. इवन तुम्ही स्वतःहून कॅरेक्टरिस्टिक्स लिहिले तरी पण चालतील, कारण ह्युमन बिंग्स पण मॅमेलियालाच बिलॉंग करतात. सो इन दिस वे आपण पूर्ण चॅप्टर पाहिलेलं आहे. खूप सारे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, बट ऑब्व्हियसली सायन्स 2 आहे म्हटल्यानंतर थोडंफार थिअरी येणारच आहे, आणि चॅप्टर खूप इझी आहे, सो प्लीज इग्नोर करू नका, कारण चॅप्टर खूप जास्त स्कोरिंग आहे. तुम्हाला फक्त मी तुम्हाला एक चार्ट बनवायला सांगितलं तो बनवायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे, एवढं केलं तर सफिशियंट आहे. नेक्स्ट आहे जेव्हा तुम्ही चार्ट्स बनवाल आणि चॅप्टर तुम्हाला रिवाइज करायचं असेल तेव्हा तुम्ही हे क्वेश्चन्स जस्ट फॉर एक फन म्हणून ट्राय करू शकता. चान्सेस कमी आहेत एक्झामला येण्याचे. आला तर एका मार्काला जो एम सी क्यूजच्या खालचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये येऊ शकतो. सायंटिफिक रिझन्स मात्र सगळे करायचे आहेत, कारण यातलेच तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. एक चार एम सी क्यूज आहेत तेवढे करा, बाकी इनफ आहे. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला या चॅप्टरमधलं काय काय करायचं आहे कळलेलं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.